आज सकाळनिमित्त मी आज तुम्हाला इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन शिक्षणाच्या बाबतीत थोडेफार करू शकतो, पण खेळापासून आपल्याला काय भेटू शकते याचं पण मी मार्गदर्शन करू शकणार आहे. आज आपण इथं वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेलो आहे, वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातनं आलेलो आहे. यात थोडेफारच मंडळी असतील की ते स्पोर्ट्समधून आलेले असतील आणि त्यांची फॅमिली अगोदर स्पोर्ट्स खेळत असतील. तर माझा जीवनाचा प्रवास हा शिक्षण आधीपासूनच कमी होतं. घरी सगळे वडिलांचं BA कम्प्लीट, आई पण 7वी शिकलेली होती आणि घरात शिक्षणाची बऱ्यापैकी आवड होती, पण मला काही शिक्षणाची आवड नव्हती. तर आमची जी मोठी सिस्टर आहे मनीषा चौधरी म्हणून, ती माझी MPSC थ्रू RTO झालेली आहे, ती आता औरंगाबादला सर्व्हिस करते. तिचं लक्ष होतं माझ्यावरती, माझ्यापेक्षा मोठी होती. तर ती 2 वर्ष पुढे होती आणि मी एक मागच्या वर्गात होतो. तर तिचं कायम लक्ष असायचं की भाऊ अभ्यास कर, शिकशील तर पुढं कामात येईल तुला. मी म्हटलं की अभ्यास करून काय काय होणार आहे, काय होत नाही म्हटलं, अभ्यास काय करायचा नाही. पण ती म्हणायची अरे शिक, मग मारून वगैरे थोडंफार ती शिकवायची, तेवढं ते 1-2 दिवस लक्षात राहायचं, पण नंतर परत विसरून जायचं. मी तिला म्हणायचं लक्षातच राहत नाही, तुझ्या लक्षात राहतो, माझ्या लक्षात राहत नाही. तर असा माझा सगळा लहानपणापासून प्रवास होता. तर हळूहळू शिक्षण 10वीपर्यंत आलो. मी घरच्यांना बोली करून घेतली की 10वीपर्यंत शिकणार आहे. त्यावेळेस मी काही कुस्ती वगैरे काहीच खेळत नव्हतो. 10वीपर्यंत शिक्षण करणार आणि पुढं काही शिकणार नाही, तर 10वीच पास होणार, ठीक आहे म्हणे 10वी पास हो. तर झालो 10वी पास. मग एकदाच मी सगळं ते पुस्तकं वगैरे सगळे ठेवून दिले, म्हटलं आता काही शिक्षण आपलं संपलं आता. तर त्यानंतर ती परत ताई माझी म्हटले की अरे आता तर तुला 10वीला 10 विषय होते, 12 विषय होते सगळे पकडून, आता फक्त 6 विषय आणि 11वीला 6 विषय आणि कॉलेजला गेला नाही गेला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, ॲडमिशन तर घे. पण एकदा कॉलेजला गेल्यानंतर मग ते मित्र वगैरे सगळं मग मजा असते, त्यामुळे कॉलेजला जायचो मी रोज. पण मग वर्गात बसणं कमी, बाहेरच जास्त असायचं. आता 11वीला मग माझी कुस्ती पण सुरुवात झाली. वडिलांनी पैलवान होते, जी RTO सिस्टर झाली ती पण रेसलिंग करायची, लहान माझी बहीण आहे ती पण रेसलिंग करायची, मीच भाऊ माझे रेसलिंग करायचे, सगळे कुस्ती खेळायचे घरातले, फक्त मीच खेळत नव्हतो. मग 11वीला सर म्हटले की अरे, म्हणले की तुझे वडील पैलवान आहे तर तू पण खेळ कुस्ती, म्हटलं की तुझं नाव टाकतोय मी. म्हटलं टाकू नका सर, मला येत नाही कुस्ती. दिलं सराने नाव टाकून. मग 11वीला आला एक पैलवान, त्याने हरवलं मला. हरवलं तर मग तिथल्याच गावा शेजारीच होत्या कुस्त्या. मग तिथला एक वयस्कर म्हातारा म्हटलं अरे नत्तू पैलवानचा पोरगा राहून हरून गेला म्हणे तो. मग थोडासा राग आला. मग हा जो राग आहे ना, हा राग मी विसरलोच नाही अजूनपर्यंत, अजूनपर्यंत मनातच आहे. तर मग तिथनं जेव्हा मी सुरुवात केली व्यायामाला, इतका व्यायाम केला, 1-2-3 दिवस खूप व्यायाम केला, त्यानंतर इतकं अंग दुखलं, 15-1 दिवस गेलो आणि व्यायामशाळेत. वडील म्हणताय काय रे काय झालं, तू तर व्यायाम चालू केला होता गेलाच नाही परत. मी म्हटलं नाही रेस्ट घेतो म्हटलं थोडं, नाही का. पण त्यांना काय माहीत की याची बॉडी दुखते, यांनी जास्त व्यायाम करून घेतला. मग माझं असं सुरुवात कुस्तीपासून सुरुवात झाला, कुस्ती सुरुवात झाली शिक्षणाची. पण मग नंतर 11वी पण पास झालो, 12वी पण पास झालो. माझं टार्गेट असायचं की आपल्याला 100 पैकी 45 किंवा 50 मार्क पडले पाहिजे कसेही करून, एवढं माझं टार्गेट होतं. आणि मी ते तितका अभ्यास करायचोच सगळं, म्हणजे पोरांबरोबर फिरायचं वगैरे, पण अभ्यास अभ्यासच जागं. आणि वडिलांचं एक होतं, सिस्टरचं पण एक होतं, की किती थकलेलो असलो व्यायामशाळेतनं आलो की रात्री 9 ते 10 वाचायचंच. मग ते
झोपलं तरी चालत पुस्तक पण नाही. आता सिस्टर सांगणार की नाही का एफ वायला गेल्यानंतर सहा विषय म्हणे चारच पास झालं तरी चालतं म्हणे दोन नापास झालं तरी चालतं ॲडमिशन तर घे. परत ॲडमिशन घेतलं तालुक्यावर चाळीसगाव या ठिकाणी. माझं गाव जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका सायगाव बगडी माझं गाव आहे. छोटं गाव आहे, खेडेगाव एकदम. तर मग मी चाळीसगाव ॲडमिशन घेतलं एफ वायला. माझं एफ वाय पण ऑल क्लिअर झालं. एफ वायला इतके हुशार मुलं नापास झाले एक एक दोन दोन विषय, पण मी पास झालो. एफ वाय कठीण असतं थोडं. मी म्हटलं माझाच रिझल्ट आहे का, म्हटलं हो तुझाच आहे, पास झालो. पण मी ते एक तास जो होता ना तो रात्रीचा तो माझ्या कामात आला. तो बाकीच्या वेळेला मी प्रॅक्टिस करायचो. माझं कुस्तीचा पण त्याबरोबर चाललो चांगलं. मी 11वीला कुस्ती सुरुवात केल्यानंतर मी 12वीला पहिले 11वीला कुस्ती सुरुवात केल्यानंतर 12वीला मी नारळावर नंतर तांब्या वाटी ग्लास यावर कुस्ती खेळायचो. म्हणजे आपल्या भागात असतं ते यात्रेत गावाला, त्यावर सुरुवात माझी कुस्तीची झाली. मग नंतर 12वीला मी 50 रुपये 100 रुपये यावर कुस्ती जिंकायला लागलो. एफ वायला असताना मी कॉलेज पण करायचो आणि कॉलेज झालं की संध्याकाळी कुस्त्या असतं. मग जे माझं किट असायचं कुस्तीचं ते बरोबरच घेऊन जायचो. कॉलेज झालं की कुस्तीला जायचो संध्याकाळी, परत कुस्ती खेळून यायचो मी त्या त्या गावामध्ये. तर घरच्यांना पण माहीत नव्हतं की हा म्हणजे एवढं कुस्तीत पुढं गेलेलं आहे. मग एफ वाय एस वाय आणि टी वाय घरी. मग या परिस्थितीत मी पुण्याला येण्यासाठी वडिलांना सांगितलं की मी आता चांगलं खेळायला लागलो आहे, मला काही प्रॅक्टिस भेटत नाही या ठिकाणी, तर मला पुण्या ठिकाणी वगैरे पाठवा. तर वडील मला पुण्याला घेऊन आले एफ वायला असताना. तर इथं मला तालमीत घेतलं नाही पुण्यात, ज्या तालमीत मी आता आहे मामासाहेब मुळकुशी कुस्ती संकुलन, त्या तालमीत मला घेतलं नाही. सांगितलं की जागा नाही आहे आणि जळगावकडचे मुलं काही पैलवान नसतात. तर आम्ही परत आलो काय घेतलं नाही म्हणून, पण तो राग तो मनात तर होताच. राग मी एक कायम चेहऱ्यावर कधीच राग दाखवत नाही, मनात राग ठेवतो मी, हे माझं पहिल्यापासून आहे. आणि मग त्यांनी मला घेतलं नाही. मी आलो घरी, परत प्रॅक्टिस केली, भरपूर प्रॅक्टिस केली. एस वायला एस वाय झालं, एस वायची सुट्ट्या लागल्या, परत गेलो, परत त्याच तालमीत. नाही घेतलं, तिथं काही जागा नाही आहे, फुल आहे वगैरे असतं सांगितलं त्यांनी. मग परत आलो. मग मला एकाने सांगितलं की अरे तिथं जायचं आहे ना, तुला मेडल लागेल, ऑल इंडिया मेडल किंवा स्टेटचं मेडल वगैरे. मी घरी प्रॅक्टिस केली, खूप प्रॅक्टिस केली. नंतर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला मी कोणतंही मार्गदर्शन नाही, फक्त वडिलांचंच मार्गदर्शन होतं. व्यायाम काय मॅट माहीत नव्हतं, मॅटच्या कुस्त्या माहीत नव्हतं. मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला घरी असताना ब्रॉन्झ मेडल घेतलं, ते कोल्हापूरला त्या स्पर्धा झाल्या होत्या. मी ते मेडल घेऊन परत आलो आणि त्यांना दाखवलं, म्हटलं मी मेडल आणलं आहे तर ठेवा तालमीत. तर ते म्हटले नाही म्हणे ठेवता नाही येणार. त्यांनीच कारणं सांगितले बाकीचे, पण आता वशिल्याशिवाय गोष्ट चालतच नाही. मी पण मग दुसरं प्लॅन करून आलो होतो, वशिला लावून आलो होतो. वडिलांचे मित्र होते इथं पुण्यात राहायचे, मग त्यांना बोलवलं. मग त्यांनी रिक्वेस्ट वगैरे केली, त्यांच्या ओळखी वगैरे सांगितल्या आणि मग मला तालमीत ठेवलं. मग माझा इथलं 2008 साली मी पुण्यात आलो. 2008 साली पुण्यात आलो, बी ए संपलं, पास झालेलो होतो एकदम. म्हटलं आता कुस्ती एकदम परफेक्ट खेळायची. आल्यानंतर आता असंच म्हणे आता पुण्यात गेला आहे सिस्टर आमची, तर एम पी सीचे ते स्टडी सर्कल वगैरे ते क्लास कर. मी म्हटलं आता एक काहीतरी सांगा, म्हटलं कुस्ती करतो नाही तर ते करतो. नाही म्हणे दोघी पण करू शकतो तू. चला ठीक आहे, आता सांगितलं तर दोघी करायला मी सुरुवात केली. माझा शेड्यूल असा सकाळी 5:30 उठायचो, 8:30 प्रॅक्टिस करायचो. 2008ची गोष्ट. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर परत यायचो, बस पकडायचो आणि स्टडी सर्कलला जायचो. आणि तिथं ते 10 असायचं लेक्चर 2 वाजेपर्यंत तिथं बसायचो. मग काय तिथं बसणं कमी, झोपणं जास्त होतं. मग ते मला काही जमत नव्हतं, तरी मी एकदा पूर्वपरीक्षा पास झालो आहे एम पी सीची. ते निगेटिव्ह मार्किंग नव्हतं तेव्हा. मग 2 वेळेस मी ते निगेटिव्ह मार्किंग नव्हतं ती परीक्षा त्यावेळेस दिली मी.
एक वेळेस मी पास झालो त्यात आणि मग नंतर ते निगेटिव्ह मार्किंग चालू झालं. मग निगेटिव्ह मार्किंग आल्यावर कसलं काय पास आणि काय, पूर्व परीक्षा पण पास झालो नाही. मग मी सांगितलं घरी वडिलांना, म्हटलं तुम्ही एकदा तालमी द्या 2010 की माझी प्रॅक्टिस बघा. आणि मग म्हटलं एम पी एस सी करू का कुस्ती करू ते सांगा. वडील आले, प्रॅक्टिस बघितली, समोर तर काही म्हटले नाही. घरी गेले आणि घरी मला सांगितलं की तू एम पी एस सी राहू दे आणि कुस्तीकडे लक्ष दे. मी इतका खुश झालो ना, म्हटलं आता आता काही सुट्टी नाही, म्हटलं कुस्तीला कुस्तीच करायची म्हटलं. जे ठोकळा वगैरे ते एम पी एस सीचे नोट्स माझ्या मित्रांनी दिले ते मी असे बांधून ठेवलेले आहेत, अजून पण आहे माझ्याकडे ते बांधलेले, तसेच बांधलेले सोडलेच नाही. मग मी 2010 प्रॅक्टिस सुरुवात केली. 2010 मग मी जे माझे कोच आहेत रोहित पटेल, तर त्यांनी मला इथं पुण्यात बघितलं की मी एकदम चांगला कुस्ती खेळायचो. मग ते मला पंजाबला घेऊन गेले. मग तिथनं माझं कुस्तीचं करिअर खूप जोरात चालू झालं. 2011 मी महाराष्ट्राचा टॉपचा पैलवान झालो. सगळे खुश, वडील पण खुश, सगळे खुश. आणि पण ती इच्छा होतीच ना की बहिणीची ऑफिसर झाला पाहिजे, आता ती कुठून कम्प्लीट करायची आपण. तर ठीक आहे, परत मी कुस्ती पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली. 2012 मी महाराष्ट्र केसरीच्या फायनलला आलो. 2012 फायनलला नरसिंह यादव साहेब जे आता DYSP आमचे, ते माझ्याबरोबर फायनलला होते 2012. त्यावेळेस त्यांच्याबरोबर खेळताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली, लिगामेंट ब्रेक झाले. तर हा एक म्हणजे जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. मी टॉपला आलेलो होतो आणि नंतर फायनलला परत हारलो आणि गुडघ्याला दुखापत घेऊन हारलो. तर डॉक्टर आनंद जोशी म्हणून आपले मुंबईचे डॉक्टर आहेत, तर त्यांनी सांगितलं की तुला काही खेळता येणार नाही. म्हटलं की आता काही खेळता येणार नाही, तुला चालता आलं तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण की दुखापत खूप मोठी झालेली आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही ऑपरेशन करा, बघू आपण आता पुढं काय होतं ते. मग त्यांनी ऑपरेशन वगैरे केलं, मग नंतर मी फिजिओथेरपी वगैरे 18 महिने रेस्टवर होतो. त्यानंतर परत कुस्ती सुरुवात केली. रोहित पटेल माझे कोच, त्यांनी माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. पंजाबलाच प्रॅक्टिस करायचो मी. माझा जो शेड्यूल होता कुस्तीचा, मी घरी फक्त वर्षातनं 15 दिवसच यायचो. दिवाळी नाही, लग्न नाही, काहीच नाही. कोणाच्याच लग्नाला येऊ दिलं नाही घरच्यांनी, आत्याच्या मुलाच्या नाही, मावशीच्या मुलाच्या, कोणाच्याच नाही. वडील म्हणायचे फक्त प्रॅक्टिस. ऑपरेशन झाल्यानंतर मी प्रॅक्टिस करायला लागलो आणि फर्स्ट महाराष्ट्र केसरी मी अहमदनगर इथे खेळलो 2014. आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की विजय चौधरी संपला आहे, आता काय एवढं ऑपरेशन झाल्यावर काय होऊ नाही शकत. पण जे कोच आहेत माझे रोहित पटेल, ते जबरदस्त, एकदम जसं आपण म्हणतो ना महेंद्रसिंग धोनी, तसं त्या पद्धतीने त्यांचं माइंड आहे. कारण की ते लिडरशिप इतकी जबरदस्त करतात. ज्यावेळेस मी मॅच खेळायला जायचो, पुढचा पैलवान काय करणार आहे, कसा अटॅक करणार आहे, ते मला सांगायचं की तुला काय करायचं त्याच्याबरोबर, त्याच्या माइंडबरोबर खेळायचं, ते मला सांगून जायचं. मी त्या पद्धतीने खेळायचो की जो ते पुढचं जसं करणार आहे त्याच्या त्याला तोड माझ्याकडे असायची. आणि मी एक कुस्ती जिंकत गेलो आणि 2014 मी महाराष्ट्र केसरी झालो. आणि ती गदा घेऊन मी डॉक्टर आनंद जोशीकडे गेलो, चांदीची गदा घेऊन. डॉक्टरने TV बघितलंच होतं, न्यूजमध्ये चालूच होतं. म्हटलं अरे खरंच म्हणे. तर तिथं त्यांनी मीटिंग सांगितलं, डॉक्टर सांगितलं म्हणे अरे याची फाईल जी आहे ना, हे मला, मी ऑस्ट्रेलियाला चाललो आहे म्हणे, तिकडं मला कॉन्फरन्समध्ये याची फाईल दाखवायची की आम्ही असं लिगामेंट तुटलेले प्लेअरसुद्धा नीट करून असं रेसलिंगसारखं कॉम्पिटिशन जिंकू शकतो. म्हणजे ते इतके खुश झाले की. तर हे सगळं पहिल्या महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मग दुसऱ्या वेळेस पण मला इंजुरी होती. मी दुसरा महाराष्ट्र केसरी, आता आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस आपण आजारी पडतो वगैरे, स्पोर्ट्समध्ये असं आहे की ज्यावेळेस आपल्याला दुखापत होती, ज्यावेळेस आपल्याला दुखापत होती, तर ते दुखापत आपल्याला तसंच प्रॅक्टिस करावं लागतं, तसंच आपल्याला प्रॅक्टिस करून करूनच आपल्याला मेहनत करावं लागते. समजा पायाला दुखापत झाली तर आपण रेस्ट, आता माझं तर असं आहे की मी रेस्ट घेत नाही. पायाला दुखापत झाली तर हाताचा व्यायाम करणार, हाताला दुखापत झाली तर पायाचा व्यायाम करणार. म्हणजे रेस्ट नाही की बुवा पायाला लागले म्हणून चला आता रेस्ट वॉच,
सांगता की रेस्ट करा डॉक्टर म्हणतो रेस्ट करा पण जर रेस्ट केली तर मग आपण दोघंही करणार नाही तर अभ्यासात पण असं होतं आपलं की म्हणजे मूड लागत नाही वगैरे तर आपण हे असं थोडंसं विचार केला तर आपण करू शकतो तर आमच्या कोचचं पण सांगणं तेच असतं मी पण तेच केलं की ज्यावेळेस माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस मी हाताने हाताचा सगळा व्यायाम करायचो जेवढं मला होता येईल तेवढं तर त्यानंतर दुसरा मराठा केसेचा किस्सा पण असाच आहे कॉम्पिटिशन 5 दिवसावर होतं मी प्रॅक्टिस करत होतो आणि जे आपलं फूट आहे पंजा आहे पायाचा तो मॅटवर ट्विच झाला आणि तो फ्रॅक्चर झाला तर मी चंदीगडला होतो प्रॅक्टिसला तर डॉक्टरने सांगितलं की सर्जरी करावं लागेल हेअर फ्रॅक्चर आहे तर हेअर फ्रॅक्चर आहे तर तुम्ही ऑपरेशन करावं लागेल तर त्यानंतर पण मी सांगितलं कोचला की मी काही खेळत नाही आता एकदा मराठी केसरी झाली आता डबल काय व्हायचं तर सांगितलं कोच म्हटलं की ठीक आहे बोले नाही कोई बात नाही खेळणे का तर त्यानंतर मग मनात असाच विचार झाला आहे की चला जाऊन तो येऊ काय हारलो तर हारलो पहिली कुस्ती हारणार 6 कुस्त्या जिंकावं लागतं मराठी केसरीला तर मग खेळायला गेलो एक एक कुस्ती जिंकत गेलो मी कोणालाच माहीत नव्हतं की मला फ्रॅक्चर झालेलं आहे तिथं पण मी फ्रॅक्चर असताना दुसऱ्या वेळेस महाराष्ट्र केसरी झालो आणि मग तिसऱ्या वेळेस इथं ज्यावेळेस व्हायचं होतं त्यावेळेस तर मग जानची बाजी लावून टाकली की तिसऱ्या वेळेस व्हायचंय सगळी बॉडी व्यवस्थित होती सगळं व्यवस्थित होतं आणि त्यानंतर मग मी तिसऱ्या वेळेस पण इथं पुण्यात महाराष्ट्र केसरी झालो तर या सगळ्यांचं जे आपण म्हणतो ना सांगायचंय की आपण जर कष्ट करत राहिलो म्हणजे कष्ट करत राहिलो आणि त्याचं फळ आपल्याला भेटतंच आता 3 वेळेस महाराष्ट्र केसरी झालो तर मग आता सगळ्यांचं घरचं ऑफिसर जे होतं ते होतंच डोक्यात घरच्यांच्या तर मग थोडा प्रयत्न केला घरच्यांनी वडील मग मला हे DYSP पद भेटलं आणि मी DYSP आपलं महाराष्ट्र पोलीसमध्ये CM साहेबांनी मला डायरेक्ट सिलेक्ट केलं आणि ह्या 3 वेळेस महाराष्ट्र केसरी झाल्याचं मला त्यांनी हे DYSP म्हणून पद दिलं आता माझी ट्रेनिंग पण चालू आहे आता ट्रेनिंग कम्प्लीट होणार आहे आता एवढ्या 1.5 महिन्यात रेग्युलर पोस्टिंग पण होईल आणि एक सगळं अशी माझी लाईफस्टाईल आहे पुण्यात आल्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगतो की मेहनत करत राहा आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असलो म्हणजे क्रीडा क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो आणि आपण दर प्रत्येक वेळेस म्हणतो की आपलं स्पोर्ट्समधनं काय नाही पण स्पोर्ट्समधून भरपूर काही आहे आता खेळो इंडिया स्पर्धा चालू झाल्या आहेत आता प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपला मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे आणि इंजिनियर वगैरे झाला पाहिजे पण स्पोर्ट्समध्ये पण भरपूर काही आहे आता खेलो इंडिया स्पर्धा आहे माझ्या तालमीतले मुलं आहे त्यांचं वय 12-13 वय पण त्यांच्या अकाउंटला 8,000 रुपये 6,000 रुपये 3,000 रुपये असं हे येतो महिन्याला कारण की त्यांचं मेडल बसलेलं आहे त्यांचं तर अजून काहीच नाही आहे पण ते त्यांना तो पगार चालू आहे डायरेक्ट म्हणजे इतकं म्हणजे स्पोर्ट्समध्ये आहे भरपूर काही तर चला आता तुम्ही तर सगळे शिक्षणामध्ये हे टॅलेंटेड सगळे प्रत्येक याच्यात आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आणि हा एक माझ्या कोचचा किस्सा सांगायचा राहिला मी सांगितलं त्यांना की इंस्टाग्रामला माझे 10K फॉलोअर झाले म्हटलं अरे यार बहुत बढिया बात आहे बोले दिखा बोले इसको मेरे सामने के सामने डिलीट कर दे बोले मी ते डिलीट मला अकाउंट डिलीट करावं लागलं मी डिलीट केलं आता बघू आता दुसऱ्या नावाने ओपन करावं लागणार तर कोचचं मी ऐकतो जे आपले गुरु शिक्षक आहेत मी त्यांचं कायम ऐकतो माझ्या वडिलांचं पण मी कायम ऐकतो मी आईवडिलांनी किती रागवलं तरी मी त्यांना परत एक शब्द अजूनपर्यंत बोललेलो नाही अजून पण रागवता वडील जर मी थोडे शॉर्ट टी शर्ट बॉडी वगैरे दाखवायचं केलं ना वडील रागवता नजर लागल म्हणून तर मग मी काही बोलत नाही त्यांना की ठीक आहे तुम्ही जर सांगाल तसं आपलं तर प्रत्येकाला एकच सांगतो की आपले आईवडील आपले गुरु त्यांना उलट उत्तर नका देऊ तर आपण नक्कीच पुढं जाणार आहे आणि पुढं काय या दुनियावर राज करू आपण तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रात प्राविण्य मिळू तुम्हाला सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र हां
नमस्कार सर, मी सुजित मासाळींचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री. मी रेसलर आहे, माझंही नॅशनल झालंय. पण मला असा प्रश्न विचारायचा होता की प्रत्येक खेळाडूला म्हणजे लवकर यश मिळण्यासाठी आता बऱ्यापैकी डोपिंग भरपूर जण घेतात आणि डोपिंग घेतल्यामुळं शरीरावरती वाईट परिणाम आत्ता चालूला होत नाही पण नंतर न होतात. आणि आता आपली जगामध्ये 7वा ते 8वा क्रमांक डोपिंग मध्ये येतो. ही वाईट स्थिती ही बदलायची असेल तर तुम्हाला काय वाटतं? ही वाईट स्थिती जी आहे ना, हे जे आता जे आपले हिरो लोक आहेत ना, ते जरा बॉडी बनवता परत कमी करता वगैरे ते जसं ते करतात, ते त्यांचं आता ते करावं लागतं, ते मूवीसाठी करावं लागतं त्यांना दाखवण्यासाठी. मग त्याकरता प्रत्येकाला वाटतं की आपली बॉडी लवकर झाली पाहिजे, लवकर फिट दिसलो पाहिजे, सिक्स ॲब्स वगैरे. आता माझी बॉडी पहिलवानसारखी दिसत असणार तुम्हाला, ही तुपातली बॉडी आहे. त्यामुळं मला आता जर सिक्स ॲब्स आणि माझ्या ताकदमध्ये जर फरक बघितला तर माझी ताकद जास्तच असणार, कारण की वेगळ्या प्रकारे त्यांनी बॉडी बनवलेली असती. तर यावर एकच सांगू इच्छितो की जे आपले मार्गदर्शक आहे, आपण ज्यांना गुरु मानतो, त्यांनी त्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांनी काय खातोय, तो काय पितोय, तर कोणत्या प्रकारचा व्यायाम करतोय, तो कोणाकडनं काय करतोय, तर ते सगळं लक्ष ठेवलं पाहिजे. तर त्या लक्ष ठेवल्यानंतरच तो यापासून वाचू शकतो. जर लक्ष नाही ठेवलं कोचने तर नाही होऊ शकत. ओके, थँक्यू सो मच सर. इथं काही अवॉर्ड्स आहेत, काही फेलिसिटेशन्स आहे जे आमची इच्छा आहे तुम्ही करावं. सो कॅन वी हॅव प्रांजल बारकर, मोमिन माजिद अँड महाडिक चेताली ऑन द डायस प्लीज. दीज आर द विनर्स ऑफ लकी ड्रॉ from Spectrum Academy which happened yesterday. May I please request Mr. Tejas Gujarati, Head YIN Pune, to felicitate sir. Please put your hands together for Mr. Vijay Chaudhari. And now, for the next session, may I please invite Honorable Mr. Vastupal Ranka on the dais, Director for Ranka Jewelers. Come on guys, can we have a round of applause?